गंगापूर तालुक्यातील लासूरगाव येथील महाराष्ट्राचं ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या श्री दक्षायणी मंदिराच्या दोन्ही गटाचा वाद न्यायप्रविष्ट असल्यानं येथील विकास खोळंबलाय. नवरात्री महोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवलाय, त्यामुळे यावर प्रशासक आता लक्ष देणार का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष आहे. या ठिकाणी 300 एकर जमीन असून या जमिनीची दरवर्षीप्रमाणे हरशी झालेली नसल्यानं संस्थांचे लाखोचं नुकसान झालं आहे. या ठिकाणी इनामामध्ये गोशाळा असून येथील जनावरांना देखील चाऱ्याची गैरसोय होती आहे. संस्थानातील कर्मचारी यांचा वर्गाचा पगार आणि मंदिरातील अनेक विकासात्मक कामे मंदिरात येणाऱ्या भाविकांची देखील गैरसोय होत असून येथील मंदिरातील दोन्ही गटाचा वाद न्यायप्रविष्ट असल्यानं दोन्ही गटाकडून चेन रिपोर्ट सादर केले गेल्याने येथील बँकेचा आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाला आहे. याचाच परिणाम मंदिराच्या विकास कामावर होत असून गावातील ग्रामस्थांकडून प्रशासक नेमणुकीची मागणी होती आहे. अनिरुद्ध भारद्वाज, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर. चंद्र व्यवस्थापक श्री देवदाक्षायणी मंदिर, या मंदिराचे दोन चेंज रिपोर्ट माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहेत. ते प्रलंबित असताना इथे कोणीही कारभार पाहण्यासाठी सक्षम अथॉरिटी नेमलेली नाही, त्यासाठी मी माननीय धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अर्ज केलेला आहे. त्या अर्जावर अर्जामध्ये कर्मचाऱ्याचे पगार, गोशाळा, भाविकांसाठी लागणाऱ्या सुविधा, पिण्याचे पाणी वगैरे अशा बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यावर दिनांक 3/10/2023 रोजी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. तो निर्णय सुनावणी आल्यास पुढील नवरात्र महोत्सवाचे नियोजित कार्यक्रम ठरविण्यात येईल. त्यास उशीर झालेला आहे, पण कर्मचारी दिवस रात्र करून ते मूळ उद्देशापर्यंत पोहोचतील अशी मला अपेक्षा आहे. तुमची आताची जी ट्रस्टची बॉडी जी आहे ती काम करत नाही का? नाही, दोन्ही बॉडीचा चेंज रिपोर्ट न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं दोन्ही लोक कोणीही ॲक्टिव्ह नाही, दोन्ही न्यायप्रविष्ट असल्यामुळं कोणीच नाही काम पाहण्यासाठी.